क्या मॉनसून पिकनिक हंगामा शिव तीर्थ में। बीजेपी नेता पूर्व सांसद किरीट सोमैया का सोमवार को सोशल मीडिया पर आपत्तिजनक वीडियो वायरल होने के बाद राज्य की राजनीति हलकों में हंगामा मच गया है। इस वीडियो की वजह से विपक्ष का खूब ध्यान खींचा जा रहा है। इस मामले का नतीजा आज जालना में देखने को मिला। जालना में कांग्रेस की महिला मोर्चा ने गांधी चमन चौक पर किरीट सोमैया के पोस्टर के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए पोस्टर पर काली स्याही फेंकते हुए और हाथों में सीडी लेकर विरोध प्रदर्शन किया। इस बार शहर में महिला कांग्रेस अखाड़ी की ओर से पूर्व सांसद किरीट सोमैया के खिलाफ मामला दर्ज कराया गया। महिलाओं पर अत्याचार करने वाले भाजपा नेताओं की सीडी दिखा कर सार्वजनिक निंदा की गई। आम्ही भाजपचा किरीट सोमैया माजी खासदार जो सगळ्याला ईडीची धमकी देत होता, आज आम्ही त्याला सीडी दाखवलेली आहे आणि त्याची अवकात दाखवलेली आहे। तो काय नागडा होतो, या सीडी मध्ये सगळं सत्य लपलेले आणि त्यांनी आतापर्यंत जेवढ्याला जितक्या पण लोकांना त्यांनी ईडीचा धाक दाखवून ते म्हणतात ना भाजप हे वॉशिंग मशीन आहे की तिथं माणूस गेला की ते स्वच्छ होऊन, तिथं माणूस गेल्यावर स्वच्छ होऊन नाही तो किती अपवित्र होतो हे आज त्यांनी सिद्ध केलेलं आहे। त्यांची संस्कृती किती घाणेरडी आहे, आज भारताला लाजवणारं त्यांनी कृत्य केलेलं आहे। आणि नरेंद्र मोदी म्हणतात की बेटी बचाओ बेटी पढाओ, पण त्यांचा हा नारा मला चुकीचा वाटतो। बेटी बचाओ आणि बेटी पढाओ ह्या वृत्तीचे त्यांची मानसिकता झालेली आहे। त्या भाजपचे जितके पण लोक आहेत त्यांनी जालना शहरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे भाजपचे लोक स्त्रियांवर अत्याचार करतात। आज आम्ही त्यांना इथं जालन्यामध्ये गांधीच्या मनला त्यांच्या तोंडाला शाई पण लावलेली, त्यांना चपलांनी पण मारलेले आणि त्यांना त्यांची अवकात दाखवून दिलेली आहे। आमची मागणी आहे जसं आत्तापर्यंत त्यांनी सगळ्याची ईडीची चौकशी लावली होती, आज त्याची ईडीची चौकशी लावून त्याच्या मागचं रहस्य सत्यता पुढे आणून त्याला कठोर शासन केलं पाहिजे। मी नंदा पवार, काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष, ब्युरो रिपोर्ट, BCN न्यूज। भूल ना जाना शिव तीर्थाना। हमारा पता उमरी डैम सामने नागपुर।